नमस्कार सगळ्यांना, नमस्कार भावन बहिणू. काम होऊन आलो आहे आता दादा, कसं आहे? रोजच उशीर होतो यायला काम होऊन, त्याच्यामुळं आता उद्या कसं आहे भावन बहिणू? आता काय जरा थोडं दाजी तर काय कामालाच जाणार उद्या, पण पोरींना उद्या सुट्टी, जयंती, गुरु नानक जयंती उद्या, आणि उद्या पौर्णिमा बी आहे, तर त्याच्यामुळे आता पोरी कसं आहे घरीच येतं, पण तरी आता कसं आहे दाजीला कामाला जायचं म्हणाल्यानंतर पिलूला लवकर उठावत लागणार, त्यात काही वाद नाही आहे, आणि पिलूला काही एक हाक मारले गेले तिथे उठते पिलो. पण आता काय झालंय माहितीये भावानं बहिण, आता मस्त किती दिवस झालं आता बायको माहेरला गेलेली आहे, अजून कवर राहायचं काय काढलं काय बाबा बहिण, ते कसं आहे त्यांचं चाललंय शाळेच, आपण काय ते लक्ष देऊ शकत नाही, पण चला आता कसं आहे आता टायमिंग झालेला आहे. अरे ही काय एक चपाऱ्या बसते, एक इथं चाललंय चपाऱ्या म्हणजे लाटायचं काम, चपाऱ्या बनवायच्या चपात्या. आता ते दिवशी मी आलो का चालू घेऊन थोडाफार भाजीपाला, ए तुम्ही आवाज बंद करायला का, लईच बडबड चलतो तुमचं. ते दिवशी मी चालू घेऊन भाजीपाला घेऊन आलतो, तर तीच आता आतापर्यंत आपल्याला भाजीपाला गेलेला आहे. आता काय राहिले अजून भाजीपाला संपला का? आता कसं आहे जाऊ दे, आता उद्या जे आहे काम, आता उद्या शुक्रवार शनिवारी मस्त आपल्या गावचा बाजार असतो, पण आपल्या गावात कसं आहे महागच लई मिळते, त्याच्यामुळे आपण ना इथं काय भाजीपाला घेत नाही, डायरेक्ट तालुक्यात भाजीपाला घेऊन येतो आपण. आपलं काय उच्च काय सामान उच्च काय काय जी नाही ते आणायचं, परत अजून भाजीपाला आपला 8 दिवस कसं तरी आपलं जाईन, त्या हिशोबाने घेऊन यायचं सगळं. तुम्ही बडबड करेल ना का नेमकं? बडबड नाही करीत हा. बरं आता मला काय झालंय माहिती का, सकाळी जायचं 9-9:30 कामाला आणि संध्याकाळी 5-7:30 वाजतात, आणि मग आता काम तरी कुठं बघायचं हा. इकून इकून तिकून कुठून देवा देवा करून काम मिळले, आणि जर नाही कामाला जावं तर काय घरी माश्या मारीत बसायचं का हा. त्याच्यामुळं कसं आहे भावानं बहिणं, आपलं लागलंय काम इकून तिकून रेग्युलर मध्ये काम, तर आपलं 10-15 रुपयाचं आपलं काम रेग्युलर मध्ये करीत राहायचं आहे का. आता त्याच्यात काय झालंय माहिती का भावानं बहिणं, आता मगाशी मला दुपारीच फोन आलता बायकोचा, अहो का मी आता काय फोन केला की मग उचलीत नाही, आणि तिचा आपण उचलायचा फोन अशी गंमत. मग आता दुपारी फोन आलता मला म्हणले कपडे घेऊन या माझे, आता काम सोडून दाजीने कपडे घेऊन जायचं का 500 रुपयाचे कपडे जाळून हा. तीच जर 500 रुपये इथं घरात परपंचात मला 8 दिवस माहिती लेकर बळ खात्यात, म्हणजे पोरी बाजार हाटा आणला तर ते खात्यान का नाही 500 रुपयाचा. मग आता येईल मी म्हणतो नव्हतं यायचं, तर तिकडेच राहायचं होतं, तर जे आता कमी कपडे घेऊन जायचे ना इकडून हा, कपडे घेऊन जायची ती इथून, आणि मग राहायचं तवर राहायचं तवर तिकडे हा. आता मी तर काय अशा सोडून दिली बायको येईन म्हणून लवकर, आता काय मनचाच चाललंय तिचं, त्याच्यामुळे आपण काही बोलत नाही आता बघून. तुला ज्या वेळेस यायचं त्यावेळेस ये, ज्या वेळेस तुला जायचं त्यावेळेस जा. आता काय झालेलं आहे सतची गाडी झालेली, त्याच्यामुळे काही इचार नाही पाचार नाही, हल्ला दांडा गाडी झाली निघाली. आता आपण जर म्हणाय गेलो बोलाय गेलो कि बाबा एकटा बाया माणूस एवढं 100-150 किलोमीटर जवळ अंतर आहे का, ती जाणं येणं जवळ आहे का, नाही लांब अंतर आहे ना. तर आता मलाच म्हणतात तुम्ही काळजी करू नका, ती हुशार आहे, तिला माहिती येण्या जाण्याचं बरं राहिलं, कशाला काय बोलायचं आपण काहीच नाही. बरं मला आता आता माझं कसं झालंय काय म्हणतात ते सांगितलं कामाचा दिल्या भाकरीचं, कशी काय दिल्या भाकरीचं सांगितलं कामाचं अशी गमत झालेली दाजी, त्याच्यामुळं
तिला नाही सांगितलेलं हे. आता ती म्हणे मला कपडे तीन पाहिजे. मग आता मग काय करायचं भावानं म्हणे सांगायला तुम्ही. मला तर म्हणले उद्याच्याला कपडे येऊन या माझे. मी आता अजून काही येऊ शकत नाही. माझ्या माने मला जोपर्यंत राहते तोपर्यंत राहीन. जे दिवशी मला वाटन ते दिवशी मी येईन. पण मला सध्याच्याला कपडे आणून द्यायचे म्हणजे आणून द्यायचे. बरं आता कसं येईल काय मी नाही काढलं भाऊ. मीच काढलं पण ते लई दिवस झालं काढलेलं चित्र. दाजी पहिल्यांदा लई चित्र भारी काढायचं पण आता त्याला काळ गेला निघून. आता काय दाजी चित्र काढतोय का? मग आता काय भाऊ म्हणजे सांगा बरं तुमच्याच मनाने. आता दाजीनी काय ही हजेरी बुडून जायचं का सांगा बरं तुम्ही. आता मग हजेरी हो का काय होतं माहिती का? एक दिवस आपण कामाला नाही गेलो ना तर आपलं चार पाचशे रुपयाचं नुकसान होतं दाजी. आणि त्याच्यात मग जर आपल्या जागेवर जर एखादा दुसरा माणूस जर भरला तर मग काय करायचं? आपल्या जागेवर दुसरा माणूस भरला तर दाजीने काय करायचं? बसायचं का मग घरी? बरं आता तिला नाही म्हणलं की जाऊ दे बाबा मी उद्या दिवस. आता कसं शनिवारची तर सुट्टीच असते कामाला. शनिवारी सुट्टी असल्यामुळं मग शनिवारी मी घेऊ येतो बाबा कपडे बिपडे लागतात काय लागतात काय का. आता माझं मी जी म्हणलं यात काय चुकतंय का दाजीचं? चुकतंय का दाजीचं मला सांगा बाबा. हा मी म्हणलं शनिवारी घेऊन येतो कपडे तुझे काय असं उद्या दिवस जाऊन दे मला कामाला तेवढंच आपलं खास. आता ते दिवशी बी भाव ना ते दिवशी तुम्हाला बघितलं तुम्ही घर राहिलो होतो. मला तालुक्याला काम होतं बरं तिथंच काम होतं म्हणून गेलो होतो मी तालुक्याला. मी काय जाणून बोलून काय घर राहिलो नव्हतो. आता मी काय भावानं पण घर राहत नाही कसं हे. तुम्ही वाडवाड बंद करू लागा. तुम्हाला वाढवड म्हणतोय वाडवाड बंद करा दे. तुमचंच तिकडे वाडवाड चाललंय म्हणून. हा काय माहिती का भावानं बोलणं. ते दिवशी मी राहिलो घरी तालुक्यावर मला येता येता तीन वाजले. तुम्हाला नाही म्हणलो काय काम होतं काय नाही पण गेलो होता. म्हणजे एक दिवस बोललाच ना. हा मग आता तुम्ही सांगा उद्याच्याला मी खड करायचो. माझं हजार रुपयाचं नुकसान व्हायचं खडं व्हायचं दोन दिवसाचं. आणि मग सांगा बरं तुम्ही. हा त्याच्यामुळे मी म्हणलं नाही मला म्हणले नाही मला कपडेच नाही तर मग उद्याची उद्या घेऊन या. म्हणलं काय हो तिकडे पण मी उद्याच्याला येणार नाही. मी शनिवारी तर येईन. बरं कसं आहे समंजसपणाने जरा समजून घ्यायचं ना की बाबा आता नव म्हणतोय आपला नवरा म्हणतोय शनिवारी येईन. एका दिवसाने काय म्हणणार आहे? हा मग शनिवारी येईन. बरं तिच कसं आहे एकदा गायटा लावून राहिला की तिचं म्हणणं मी ऐकायचं. बरं हो का मी तुम्ही म्हणताय ना भावानं बहिणी उद्या तुमच्याच ठरवलं मी. आता तुम्ही म्हणला ना जा उद्या तर चाललो उद्या. आणि नाही म्हणलं तर मी उद्या काय मला तिला तर मी सांगितलं मी शनिवारी येईन उद्या काय मी येणार नाही. हे जेव्हा मग तुला काय मला म्हणायचे ते म्हण नाही तर मी डायरेक्ट फोन ठेवून दिला. तुझं सांगायची परिस्थिती मी फोनच म्हणजे कट केला लगेच. म्हणलं मला आहे ना तुझ्याबरोबर बोलायचं नाही चालायचं नाही काय नाही. तुला जोपर्यंत तिकडे दोन महिने चार महिने काय सहा महिने तिकडे राहायचे तिकडेच राहा नाही तर येऊ बी नको. काय म्हणायचं आता दाजीचं काय त्याच्याविषयी काय उठलं नाही काय नाही काय नाही काय नाही. जातोय दाजी का मला लेकर बाळ तिन्ही जात्यात शाळेत येत्यात. आपल्याला आता कसं आहे मला होतंय उशीर बरं का साध्याकडे यायला काम म्हणून. पण त्याला बी नाही लागेल. हा जाऊ दे आता मी काय जास्त बघा माझं बसून बसून आहे ना कांबार येईल कांबार दुखाय लागलं माझं. काल कोण तिकडे टाकलं का पिलेत? हा हा ना इकडेच मग जेव इकडे जीव आपलं बर तिकडे जीव मग काय. आता काय भावा नवीन आपलं टी व्ही घडीभर लावून मग आता आपलं जरा टी व्ही बघत बघत आपलं जेवण केलं भारी वाटत. शिवण्याचं म्हणणं म्हणजे भारी वाटत. चुलीवरचं बेत म्हणजे काय एक नंबर बेट. हा आता काय चुलीवर बेत बन बनू सरपण सगळं संपून टाकलं. हा मग दाजीने एखाद्या सगळं म्हणजे सरपण ठेवलं होतं म्हणजे अचानक
गेस्टी संपला पुढं काय झालं तर लागत ना सारखं मला यांनी तर विचारच नाही केला तिकडे गेस्ट दिला सोडून आणि इकडे चुलीवर देत धरला सकाळचा बी चुलीवर रातचा बी चुलीवर आणि मग काय मग ती उशीर का व्हायला दूर झाला डोळा दूर जायला लागला गॅस वर टाकलंय बरं का तिकडे कारवून टाकले कोबी केलेला आहे कोबी तिकडे टाकलेला आहे आणि चपात्या झालेल्या आहेत मस्त बघी आपलं गरम गरम बेत खायला बनवायचा चालला तर मला काय म्हणायची भावांना बहिण मी आहे ना मी मस्त सगळं बायकोला समजून घेतो बायको काय आपल्याला समजून घेत नाही तुम्हाला काय समजायची सांगा खरं सांगायची परिस्थिती सध्या जरा आपण काय बोलायचं हे ते काय आपण सगळं टाकून दिलेलं आहे त्याच्यामुळं कसं आहे आपलं उद्या गाडलेलं आहे दाजीने संध्याकाळचं आता आपल्याला कसं आहे कामाला गेलं की संध्याकाळचा व्हिडिओ येणार तुम्हाला जर घरी असलं तर दिवसभर दिवसात व्हिडिओ ठीक आहे आता पहिल्यासारखं दाजी व्हिडिओ टाकीत नाही येतच नाही काय काय दिवसभर काम दमून येतं आणि मग संध्याकाळी आपलं कसं जेवलं की वीज काय जमतंय दिवसभर माणूस म्हणलं काय मग भावना पण काय बसलंय तरी माझं कांबार दम निघा ना असं बसू सकट वाटणं मला एवढं कांबार दुखत आहे आणि मग उद्या सांगा उद्या जाणं येणं सुखाचं आहे का प्रवास सुखाचा आहे का जायचं न्यायचं माघारी म्हणलं इथून दोन तीन तास लागतात जायला तिथं परत वेळ जाणार आपला एक तासभर परत तिकडून गाडीवर नसता परत गाडीवर यायचं सोपं आहे का रनिंग 150 किलोमीटर 300 किलोमीटर रनिंग का म्हणजे मानपाट एक तर आधीच तर कामातून गेलंय कामाने होतोय त्या रस्त्याच्यात ही रनिंग 116 किलोमीटर काय जायला मामाच्या गावाला आहे का म्हणजे 100-125 किलोमीटर आहेच म्हणायचं काय नाही आपल्यापासून असं ना झालं आता काय चपात्या बी झाल्या झाल्या दोन चपात्या राहिल्यात बनवायच्या आपलं जेवण करायला जायचं मग तिकडं काय चला भावाना बहिण मग काय आता जास्त मी तर काय आवडतं घेतो आपलं आहे का नाही चला मग बाय बाय सगळ्यांना.